देख रहे हैं आपका अपना जनशक्ति वॉइस न्यूज। निपाणीत 2 दिवसात 71 किलो प्लास्टिक जप्त। 25 दुकानदारांवर कारवाई। 25,000 रुपयांचा दंड वसूल। सिंगल यूज प्लास्टिकमुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने 1 जुलैपासून अशा प्रत्येकावर बंदीचा निर्णय जाहीर केला होता। त्यानंतर प्रत्यक्षात सलग 2 दिवस त्याची पालिकेच्या वतीने अंमलबजावणी केली। पहिल्याच दिवशी शुक्रवारी शहरातील 50 तर शनिवारी 30 ठिकाणी धाड टाकून विविध भागातील 25 दुकानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक आढळल्याने 2 दिवसात 71 किलो प्लास्टिक जप्तीसह 24,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। केंद्र सरकारने बऱ्याच वर्षांपूर्वी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातलेली असतानाही सर्रासपणे बाजारपेठ व इतर ठिकाणी कॅरीबॅग व इतर प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सुरू होता। अखेर केंद्र सरकारने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेऊन शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी चालवली आहे। त्यानुसार नगरपालिका आयुक्त जगदीश होलगेजी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते विवेक जोशी, विनायक जाधव, स्वानंद तोडकर, विशाल मधाळे, सुनील कांबळे, धनाजी कांबळे, बाळासाहेब खोत व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून शहरातील अशोकनगर, साठे मार्केट, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, जुना पी बी रोड बस स्टँड परिसरातील दुकानांमध्ये प्लास्टिक बाबत झडती घेतली। आठवडाभरापूर्वी प्लास्टिक बाबत जनजागृती करूनही अनेक व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू ठेवला होता, त्यामुळे किराणा व स्टेशनरी दुकानातही धाडी टाकून प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली। दरम्यान ही कारवाई या पुढील काळातही कायमच सुरू राहणार असल्याची माहिती हेल्थ इन्स्पेक्टर यांनी दिली। जनशक्ती व्हॉइस न्यूजसाठी संतोष मातेवडे। जो भी हो।